ठाकरेंचं ठरलं गाडे की कोतकर. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नगर शहरामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप हेच असतील यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे. तर आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात उमेदवार कोण या प्रश्नाचं उत्तर नगरकरांना मिळणार असल्याचं आता सांगितलं जात आहे. नगरची ही जागा ठाकरेंची सेनाच लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असून जगताप यांच्या विरोधात जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेत माजी महापौर संदीप कोतकर यांच्या उमेदवारीबाबतही खटाटोप सुरू असल्याने विधानसभेचं तिकीट खेचून आणण्यामध्ये कोतकर की गाडे यांना यश येणार हे पानं महत्वाचं ठरणार आहेत. संग्राम जगताप यांच्या विरोधामध्ये संदीप कोतकर की गाडे उभे ठाकणार, गाडे चौथ्यांदा पराभवाला सामोरे जाणार की जगतापांचा पराभव करणार, नगरच्या जागेबाबत शरद पवार यांनी काय घेतली आहे भूमिका, ठाकरेंनी काय दिला आहे शिवसैनिकांना आदेश, पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी निलेश, तुम्ही पाहत आहे नगर न्यूज 24 पॉलिटिकल पंचनामा हे विशेष सदर. मित्रांनो, दिवाळीनंतर निवडणुका होण्याच्या शक्यता आहे, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती अंग झटकून कामाला लागली आहेत. राज्यातील 288 मतदारसंघाबाबत प्राथमिक चर्चा झाली असून संभाव्य उमेदवार पायाला भिंगरे लावून मतदारसंघामध्ये साखर पेरणी करण्याचं काम सुरू केलं आहे. तर नगर शहरातील इच्छुक उमेदवार यामध्ये मागे राहिलेले नाहीत. शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत, त्यामुळे नगरमध्ये महायुतीकडून आमदार संग्राम जगताप हेच उमेदवार असतील. आमदार संग्राम जगताप यांनीही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संपर्क वाढवला आहे. तसेच विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असा प्रश्न नगरकरांकडून उपस्थित केला जातोय. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, स्वर्गवासी अनिल भैया राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड, माजी महापौर भगवान फुलसुंदर, दुसरीकडे संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी तयारी सुरू केली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर, डॉक्टर अनिल आठरे पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. तर काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार दंड ठोपटले आहे. दरम्यान ही जागा ठाकरे गटाला जाईल अशी निश्चित माहिती मिळाली आहे. शिवसेनेमध्ये अनेक इच्छुक आहेत. उमेदवारी करण्यास तयार असलेल्या इच्छुकांना बोलवून घेत ठाकरेंच्या शिवसेनेने मातोश्रीवर बैठक घेतली आणि या सर्व इच्छुक उमेदवारांची मतं जाणून घेतली. 7 जे इच्छुक आहेत त्यांना सांगण्यात आलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी की तुम्ही एकमत करा व एक नावाचा ठराव करण्याच्या यांना सूचना देखील दिल्या. त्यावर सर्व इच्छुकांनी पक्ष देईन त्या उमेदवाराचं एक दिलाने काम करणार असल्याचं सांगितलं असल्याची माहिती समोर आलेली आहे. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये संदीप कोतकर यांच्या नावाचा उल्लेख झाला असल्याची खात्रीशीर माहिती समोर आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी महापौर संदीप कोतकर हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी या तयारी देखील सुरू केली आहे. नुकतीच त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपण आता मागे हटणार नाही असल्याचं त्यांनी सांगून टाकलेलं आहे. स्पंदन प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये त्यांनी भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे. विधानसभा निवडणूक लढणार असल्याचा संदेश त्यांनी या मिरवणुकीच्या माध्यमातून देऊन टाकलेला आहे. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधामध्ये संदीप कोतकर तुतारी हाती घेणार की मशाल पेटवणार हे पानं महत्वाचं ठरणार आहे. इकडे प्राध्यापक शशिकांत गाडे यांचं नाव ठाकरे गटाकडून पुढे आले असल्याची चर्चा आहे. शशिकांत गाडे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहे, एकनिष्ठ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु प्रत्यक्षात निवडणुका होईल तेव्हा जगताप यांच्या विरोधात त्यांच्याजवळ असलेले अनेक नेते, अनेक कार्यकर्ते त्यांना कितपत साथ देतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे गाडे सर उमेदवार राहिले तर मागे जवळपास त्यांचा 3 वेळा पराभव झाला आहे. आत्ता त्याची पुनरावृत्ती होणार का, ते जिंकणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहो. मित्रांनो, प्राध्यापक शशिकांत गाडे जगतापांचा पराभव करू शकतील का? नगरची शिवसेना गाडे यांच्या पाठीशी उभी राहील का? स्वर्गवासी अनिल भैया राठोड यांच्या पाठीत खंजीर खुपसलेले नगरसेवक जगतापांच्या मांडवात दिसणार की गाडेंच्या? तिकीट गाडे यांना की कोतकर यांना? पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नगर न्यूज 24 पॉलिटिकल पंचनामा हे विशेष सदर. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.